आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातून जाणाऱ्या प्रस्तावित पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाकरिता राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं महामार्ग जात असलेल्या गावामधील जमीन संपादनासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. या भागातील जमिनीचा रेडी रेकनर दर हा कमी असल्यानं महामार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना अत्यंत कमी रक्कम मिळणार आहे अशी शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका होती. त्यामुळं संबंधित गावातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. शासनानं रेडी रेकनरचे दर वाढवल्याशिवाय आम्ही आमची जमीन संपादन करू देणार नसल्याचा पवित्रा परिसरातील शेतकऱ्यांनी घेतला होता. या आणि अशा अनेक शंकांचं निरसन करण्यासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रकल्पबाधित शेतकरी आणि संबंधित अधिकारी यांची एक बैठक घडवून आणून त्यांच्या मनात असणाऱ्या सर्व शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केलाय. या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात. खरं तर या मीटिंगचं नियोजन जे आहे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये गेल्या अनेक दिवसापासून त्या सगळ्या संदर्भामध्ये पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या प्रसिद्ध होणारे राजपत्र आणि या सगळ्या बाकीच्या प्रकल्पाच्या दृष्टीने चालणाऱ्या सगळ्या गोष्टी याच्याबाबत अनेक गोष्टी तुम्हाला सर्वांना माझ्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी माहिती आहे. परंतु गेले काही दिवस ही सगळी प्रक्रिया चालू असताना निवडणुकीची प्रक्रिया चालू होती, आचारसंहिता होती आणि आचारसंहितेच्या काळामध्ये अशा स्वरूपाची बैठक आयोजित करणं हे आपल्याला शक्य नव्हतं. ही जी आजची बैठक आयोजित केलेली आहे ही अधिकाऱ्यांच्या वतीनं किंवा शासनाच्या वतीनं आयोजित केलेली नाही. तर ही आपली सगळ्यांना एकत्रितपणे शासनाच्या लोकांना भेटायचं, त्यांची भूमिका समजून घेऊन आपली देखील त्यांचं म्हणणं सांगायचं अशा स्वरूपाची ही बैठक त्या ठिकाणी आहे. याचा अर्थ असा नाही का हे जे सांगतील ते सगळं आपण 100% ऐकलं पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो असं बिलकुल नाही. तुमच्या सगळ्यांचं हित, आपल्या सर्वांचं हित हे त्या ठिकाणी जोपासणं, त्याला प्रथम प्राधान्य देणं आणि त्याच्यामध्ये आपल्या अडीअडचणी ज्या असतील त्या सांगून आपल्या सगळ्यांचं निरसन होणार असेल तर त्या प्रकल्पाच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची याच्यावर आपण विचार विनिमय करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत. प्रकल्प व्हावा आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी हे करावे अशी त्याच्या पाठीमागची बिलकुल भूमिका याच्यामध्ये नाही. त्याच्यामुळं असं कोणी समजून नये की बाबा शासनाचा प्रोजेक्ट आहे, साहेब मंत्री आहेत आणि आपण सर्वजण अधिकाऱ्यांना आम्ही घेऊन बसलो म्हणजे काहीतरी दबाव टाकण्यासाठी किंवा काहीतरी प्रेशर करण्यासाठी बसलो असं बिलकुल नाही. 4-2 लोकांना घेऊन प्रांत ऑफिसला किंवा इकडं तिकडं जाण्यापेक्षा सगळ्यांना एकत्रित या ठिकाणी बोलवावं म्हणून आपल्या या सगळ्या शेतकऱ्यांच्या संस्था असलेल्या कारखान्यावर आपण सर्वांची ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे. ज्या ज्या